नमस्कार मी शारदा कर्वे खरं सांगायचं तर मी बरेच कोर्सेस केले आहेत आणि बरेच कोर्सेसमध्ये निगेटिव्ह एनर्जी घरातली आहे स्पेशली कशी घालवायची ते शिकवतात पण काय आहेत ती प्रोसिजर करत बसणं आणि रोज करणं आठवणीने करणं आणि आपल्याला तेवढा टाईम असायला हवं ह्यातून इट वॉज व्हेरी डिफिकल्ट की नाही जमत बाबा असं व्हायचं पण निगेटिव्ह एनर्जी तरी जायलाच हवी कारण माहिती झालं होतं की घरातली निगेटिव एनर्जी म्हणजे किती बेकार प्रकार आहे आता तुम्हाला पण हे नवीन ऐकायला मिळत असेल कदाचित की घरात निगेटिव्ह एनर्जी असते हो आता बऱ्याच वेळा तुम्ही दिवाळी दसरा गणपतीत आपण काय करतो घर सगळं स्वच्छ करतो धून पुसून सगळं इच अँड एव्हरी कॉर्नर स्वच्छ करतो पण निगेटिव्ह एनर्जी गेली आहे की नाही हे कसं ओळखणार किंवा ती आहे का अजून घरात ते कसं ओळखणार नो तर मी एक थोडे फॉर एक्झाम्पल सांगते निगेटिव्ह एनर्जी कशी ओळखायची तर कसं आहे घरात रेग्युलर कटकट होणे किंवा रेग्युलर आजार पण असणे शिवाय पैसे बघता बघता संपणे वाद होणे किंवा चिडचिड होणे घरात मुलं असतील तर त्यांचं सारखं पड पडणं किंवा ते सारखं रडणं किंवा त्यांची आपण म्हणतो ना काय पोरगं कटकट करत असतं तर तसं होणं कारण ते बाहेरून पण निगेटिव्ह एनर्जी घेऊन येतात मुलं त्यांना नजर लागत असते लोकांची तर ती पण असते तर त्याचं त्यांचा काय तर दोष नसतो पण त्यांची ओव्हरऑल किरकिर चालू असते यु नो आणि शिवाय घरात बऱ्याच लोकांचं असं होतं की घरात जायची इच्छा होत नाही मन रमत नाही किंवा रेग्युलर आपल्या घरात पाहुणे आल्यामुळे ते पण निगेटिव्ह एनर्जी सोडून जातात तर आपल्या ते पण लक्षात नाही येणं ना। पण ती घालवणं गरजेचं आहे ना शिवाय एकत्र एक म्हणजे जेवण वेस्ट होणं आणि एकत्र एक बसून रेग्युलर जेवण न होणं अशा सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे की तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे आता ही घालवणं अतिशय महत्त्वाचं आहे पण आपल्याला ते करत बसायला वेळ नाही आहे म्हणून एक अतिशय सोपा आणि छान उपाय मी घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे ब्लॅक कॅन्डल हो काळी मेणबत्ती मी एकांकडून म्हणजे काही हर्ब्स आणि इसेन्शियल ऑइल्स घालून आणि त्यांना वेगळ्या प्रकारची रेकी देऊन रेग्युलर आकाराच्या काळ्या मेणबत्त्या बनवून घेते आणि त्या मेणबत्त्या रेग्युलर घरात लावल्याने तुमचं तुम्हाला जाणवेल घरातला फरक म्हणजे तुम्ही थोडे दिवस एक तीन चार दिवस पहिला लावून बघा आणि तुमच्या घरातलं वातावरण किती चेंज होतं हे तुमच्या लगेचच लक्षात येईल आणि ह्याला काही रूल्स रेग्यू रेग्युलेशन्स नाही आहेत म्हणजे कसं की ब्लॅक कँडल कधीही कुठेही केव्हाही कधीही लावा म्हणजे आत्ता सकाळी लवकर संध्याकाळी लावका किंवा अरे एका रूममध्ये लावू दुसऱ्या रूममध्ये लावू की नको असं काही नाही तुम्हाला तुमचं मन जेव्हा सांगतं की कॅ ब्लॅक कॅ आता घरात कटकट -कट आहे तर ब्लॅक कॅन्डल लावूया तर लावा आता सणासुदीच्या वेळेस मी तर आठ दिवस आधी सुरू करते प्रत प्रत्येक रूममध्ये मी कॅन्डल लावते कसं आहे मला ओव्हरऑल प्रसन्न वातावरण मला काय सगळ्यांनाच आवडेल घरात प्रसन्न वातावरण असणं तर तुम्हाला थोडी जरी जाणीव झाली की अरे मूल आहे किंवा आपण म्हणतो ना काय सारखी घरात कटकट चालू आहे आजारपणाची ह्याची त्याची कळतच नाही आहे तर लक्षात घ्या तेव्हा निगेटिव्ह एनर्जी बाहेरच्या लोकांची तुमच्या घरात काम करत असते आणि सोपा उपाय काय तर कॅन्डल लावणे ब्लॅक कॅन्डल लावणे ओके तर आणि ही कॅन्डल के वैशिष्ट्य सगळ्या म्हणजे आता मी म्हटलं ना आयसेन्शियल ऑइल्सने हर्ब्सने आणि विथ डिफरंट रेकी आता हे रेकीचं मी नाही सांगत बसत आत्ता पण ती दिलेली कॅन्डल असते त्यामुळं माझ्या कॅन्डल्स सगळ्यांना खूप छान इफेक्ट देत आहेत खूप छान रिझल्ट मिळतो आहे अतिशय महत्त्वाचं की आ, ही कॅन्डल आता काही लोकांचं असं असतं की आज अर्धी लावून उद्या अर्धी लावू का तर तसं मात्र नका करू एक कॅन्डल फुल लावणं एका वेळेस लावली की ती फुल जळणं गरजेचं आहे ओके okay. आता दुसरी गोष्ट अशी की जर ती काळ्या म्हणजे कॅन्डल लावली आणि त्याचं वॅक्स मेण जे उरतं ते जास्ती उरलं तर ओळखायचं की नजर जास्ती आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी परत लावायचे जर एकदम कमी मेण उरलं तर तुमची एनर्जी घरातली चांगली आहे असं ओळखायचं ओके तर आता लावायला जेव्हा सुरू कराल तेव्हा रोज लावा सुरुवातीलाच जेव्हा लावायला सुरू कराल तेव्हा रोज एक कॅन्डल लावा जसजसं तुम्हाला वातावरण घरातलं छान वाटेल तस तसं कमी करा म्हणजे दोन दिवसातून एकदा लावा मग तीन दिवसातून एकदा लावा मग दर शनिवारी लावा डिपेंड्स की तुम्हाला जेव्हा जाणीव होईल तेव्हा ती कॅन्डल लावा ओके तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं एकच आ, इच्छा आहे की घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी ब्लॅक कॅन्डलचा नक्की उपयोग करा आ, लिंक देते मी आमच्या स्टोअरवर मिळते त्याची आणि नक्की म्हणजे निदान लावून तुमचा अनुभव नक्की कळवा थँक्यू सो मच